भाजी मस्त झाली. आता आमचं काका स्पेशल रिव्ह्यू देतलो फणसाची भाजी कशी झाली. तर मंडळी आयसर मस्त पैकी फणसाची भाजी रेडी झाली आहे. आता फक्त खोबरा टाकू जा याच्यात. मंडळी गरू खाऊन बघूया. ताजो एकदम काढलो आता. फणस काढलो कोणा कोय गावा घ्या. हा आता बरोबर आहे. आता येणार म्हणजे मस्त पाऊस पडलो आणि गरमागरम चाय धावली सकाळचा नाश्तो. नमस्कार मंडळी, मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आज सकाळ इतकी मस्त असा ना, कारण की काल रात्रभर धोधो पाऊस पडला. रात्रभर लाईटही नव्हती आणि पाऊसही पडत होतो. त्याच्यावर बेडकांचा जो आवाज येतो ना रात्रभर, तो एवढं मस्त येत होतो की मला वाटतं की कदाचित बेडूक पाऊस इलो म्हणून नाचत असतील, इतक्या जोरात बेडकांचा आवाज येतो. तर मंडळी बघू शकतास तुम्ही, या पाणी बिणी चिखल विकल झालो आहे ना, माती सगळी लाल झाली आहे मस्त पैकी पावसानं. आता ॲक्च्युली सकाळी सगळा पाणी तुंबला होता थोडासा, पण सगळा पाणी माती आत मातीत निसरला. आता एकदम झाडं हिरवीगार होतली आहेत आणि अजूनही वातावरण तसाच असतो, असा ढगाळच असा. आज पाऊस येत असा वाटता. तर बघूया आता आपण जाऊया आतमध्ये. नाश्त्यात चाय आणि घावणे बनतात, तर आपण आता घावणे कसे बनतात बघूया आणि चाय बरोबर खाऊया. चला तर मंडळी आजच्या सकाळच्या नाश्त्यात मस्तपैकी गरमागरम घावणे केळीच्या पानावर ठेवलेले आणि हैसर आई आता मस्त गरमागरम घावणे काढता. तर मी चाय बरोबर खातलं आहे आज घावणे आणि बाहेर मस्त पैकी पाऊस पडला त्याच्यामुळे मजा येतली आज घावणे खाऊ. तर येवा चाय आणि घावणे खाऊ. पाऊस पडला आणि गरमागरम चाय घावणे सकाळचा नाश्तो. खाऊ घ्या. मस्त झाल्यात, एकदम नरम नरम घावणे झाल्यात. नाश्ता करूया आणि मग चला मंडळी. लाईट गेली हा, पाऊस इल्यामुळे लाईट गेली असा. आता आईन खायचो तरी फणस काढू सांगल्या ना कावळ्यान खाल्लेलो, तर आपण बघूया खायचो फणस कावळ्यान खाल्ल्यान असा. आणि दिसलो काय, पाऊस पडल्यामुळे फणसाचा काय खरा नाही. दिसलो नकाल, डोक्यावर पाडून घेऊ नको रे. काठी लावला तो. हा तू का होल पडलो आईला. थांब थांब, काठी लावला तो. होल वर तुमचा नाही. तर मंडळी होल नाही दिसना, नाही दिसत. येईल का रे ढकलून, पाऊस येला, पाऊस येलो तो सर. मिशन अटकला असा. काका आता कोयती लावत चाललो. त्या फणसाक काहीतरी कावळ्यान खाल्ल्यान असा, काय माहिती. होल माका दिसणार नाही. भुगिया भुगिया भुगिया. चला काटेक कोयतो बांधल्यान असा काकान. फणस निघतलो काय. लागलोस वाटता. मार, ये डोक्यावर पडेल बघा. हे काक, हा वर आहे रे.
होय तर हा आत्ता बरोबर आहे, आत्ता येणार खेच. हा गेला 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 रे पडलो एका वरती कावळ्यान खाल्लेला आहे त्याच्यामुळे तो काढूचं लागलो पण फुटलो. हा जोळी घेऊन मग पडला फुटलो मग आपटला तर फुटला ठीक असेल. इथे बा इथे इथे बा अरे इथे बा. हा सांग सर खायचो वय सांग भाजी अरे का आहे का त्याच्यात चल वाटत नाही जा पकड. मंडळी दोन फणस आता काढलं, एक भाजीक आणि एक यो खाल्लेलं होतं कावळ्यान, आता यो कापून याच्या खालचो बरो वास येत आहे तो आणि रसा फणस होता असत, हे रसा फणस असत हे नंतर मुंबईत जाताना न्यायचे असत आणि ह्याच्यावर मिरीची वेल चढली आहे बघा. मंडळी आज फणस काढूचा दिवस असा, दोन फणस ऑलरेडी काकान काढले नसत थंयसर आणि हयचे फणस काढून ठेवता कारण की आमका दोन दिवसांनी परवा मुंबईत जायचं असा. थांब 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 कापू नकोस थांब. चला कोणा कोणाक फणस होय हात वर करा आणि कमेंटमध्ये सांगा सगळ्यांका फणस गावतले आहेत पुढच्या वर्षी. तर ह्यो मस्तपैकी कापो फणस असा, आता ह्याच्यातून खूप जुनो फणस असा, सगळ्यात जुना झाड असा या हायचा, आम्ही लावलेला नाही पहिला झाड असा कुंपण करूच्या आधीचा. तर पडलो 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 पळता 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 असा काय नाही पकडता येणार. चला अरे लय कड काय रे काय करायचं फणस काढलं पडू नको फणस कोणा कोणा होय गावा. चला काढून झालेले आहेत फणस, आता त्याचा काय करूचा आता बघूया. एकाची भाजी बनतली आणि दुसरं खावचो असा, त्यातून काय निघतं तर बघूया. आता काका कापतलो मग बघूया. चला तर चला मंडळी फणस कापूची तयारी चालू झाली. आणखी काढ काढ थोडा आतमध्ये मंडळी गरव खाऊन बघूया ताज एकदम काढलो आता. मस्त असा आयु खाता जबरदस्त असा, म्हणजे असो फणस तुमका गावात काढून खाऊक मिळालो ना तर तुमचं नशीब म्हणायचं. आमच्या गावात केव्हा मागे काका काढून देतलो तर तुमका आमच्या गावात घेऊचा लागतला फणस खाऊक मे मध्ये तर तुमका फणस गावतले. झोपतोय झोपतोय तो रडतोय. आमको काय मालूम चला आता मी तिथे खाऊया.
हे घे आला हा घे हा आला एकदम पिकलेलो असा त्याच्यामुळे पटकन हातात येलो. कोंबड्यांका खाऊक खावा रे. मस्त बी पण मस्त आटली याची भाजी करतलो. आई सर आता आटले जमा करून ठेवलो तर आटले आणि जवल्याची भाजी किंवा आटल्याची भाजी करूक मस्त लागता. आता सुकवतलो हे आणि मग भाजी करतो. या कवर टाकून देऊचा. चला काका आता फणस सोलता मग बघूया. तर मंडळी काल शिरगावच्या नर्सरीमधून आम्ही केसरचं आंबो आणलेलो. आईसर आंबो होतो तो तुटलो वादळात तर आता आम्ही केसरचं आंबो लावलो तर बारकाच्या हातानं लावलो म्हणजे रुद्राच्या हातानं लावलो. आता त्याला जरा पाणी घालतो आणि फोटो काढतो म्हणजे आठवणीत राहत थोडा पुढे पुढे. आणि पाणी घालतो नाही तर मंडळी उद्याची फणसाच्या भाजीची तयारी चालू आहे. आजचं अख्खो दिवस फणसातच गेलो जवळपास असाच म्हणा. दुपारी आम्ही पिकलेलो फणस खाल्लो आणि आता संध्याकाळी काकान कच्चा फणस जो भाजीचा होतो तो कापून ठेवलेला आणि तर आता दुर्वान आणि आईन तो साफ केला आणि ह्याची भाजी उद्या बनतली आहे. बरोबर ना? उद्या बनतली आहे. ठीक आहे तर चला साफ केल्यानंतर आपण जेवूया आणि मागे भेटूया. चला नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. काल एवढं पाऊस पडलो की रात्री लाईटच गेली त्याच्यामुळे नंतर फणस जे सोडले त्याच्यानंतरचं जेवलं बॅटरी लावून आणि व्हिडिओ काय घेऊकच भेटलो नाही. आता सकाळी मस्त पाऊस बिऊस पडून गेलो तर तुम्ही बघताच पाठी मस्त सगळा हिरवा हिरवा गार झाला. तर आता आंघोळीत पाणी माझी आंघोळी झाली आहे बारकेची आंघोळी बाकी आहे तर पाणी तापत ठेवलं तर बघूया आता काय कंडिशन असा. मस्तपैकी चुलीवर पाणी तापत ठेवला तर बघूया. चला तर मंडळ हैसर घराच्या पाठीमागे हैसर लाकडं वगैरे ठेवतं कोंबडो कोंबडी आणि हैसर नाणी टाक नाणी लावली असा म्हणजे चूल लावली असा कोकणात नाणी म्हणतात. आता पाणी तर तापलेला दिसता थोडासा हळू उचलून बघूया आपण. आता आंघोळीत बारकेत पाणी तापला तर तवसर आता आई फणस बनवूक चालू करता सकाळी सकाळी कारण की आज निघूचा असा मुंबईत जाऊक. तर आपण बघूया थंयसर आईची प्रोसिजर बनवूची कुठपर्यंत येईल. चला ये वा. तर मंडळी हे सगळे घरे वगैरे रात्री सोलून ठेवलेलं हे आटले वगैरे करून ठेवलं नाही आणि आता टॉप ठेवला ना तेल टाकलं तेल मोरी ना मोरी जिरं वगैरे टाकता आणि घरे बघता. आत्ता लाईट गेली असा यो रिचार्जेबल बल्ब डीमार्टमधून घेतलेलो त्याच्यावर आता आई भाजी बनवता. मिरची एवढा कडी बघता भाजी जास्त आहे परत भर भाजी असतात. कांदो लाल झाल्यानंतर त्याच्यात थोडासा हिंग टाकता आई आणि काय टाकायचं आई हिंग हळद मसाला पण टाकतात
नाही मसाला लागतात नाही, मिरची टाकली आहे. मिरची टाकली आहे ना, मसाला नाही टाकला. मंडळी ही कोकणातली स्पेशल जनता भाजी, ही तुमका मे मध्येच खाऊक मिळतली. आटले पहिले चेतून घेतलं नाही, म्हणजे कव्हर काढून घेतलं त्याचं, आणि त्याचे दोन मिनिटून तुकडे करून घेतलं. मग ते शिजत पाणी नाही ना टाकायचं, पाणी घालून शिजत ठेवतो. त्याच्यात पाणी घालून आणि शिजत ठेवतो या थोडा वेळ, आणि मग शिजले का घरी टाकतो. शिजल्यानंतर घरी टाकतो या. आता हे शिजन दे आणि वर घरे टाकताना बघूया, घरे टाकल्यावर घेऊया. चला तर मंडळी, हैसर आता पिकलेले गरेव ठेवले, तर सकाळी आता पाणी प्यायला आहे, घरे खात आहे थोडेसे मस्तपैकी. फणसमय सकाळ. आणि हैसर आई कच्च्या फणसाची भाजी बनवता. हैसर मी पिकलेले गरे खाते. चला फणस खाऊया, येवा फणस खाऊ. तर मंडळी, हैसर मस्तपैकी फणसाची भाजी रेडी झाली आहे. आता फक्त खोबरा टाकू जाय याच्यात. सकाळी नाश्त्याक आता फणसाची भाजी आहे, आणि बाजूक दुर्वा मस्तपैकी उपमा बनवतो असा. तर आता नाश्ता एकदम जबरदस्त असा असतो, फणसाची भाजी आणि उपमा असा. तर आता आई आता खोबरा कातली या, आई खोबरा कातून त्याच्यात टाकतली या. चला नाश्ता करताना भेटूया. आई कशी झाली भाजी? मस्त झाली. आई पप्पा काय खातात? उपमा खातात. झालो खाऊन आई फणसाची भाजी खाता. आणि आता आमचं काका स्पेशल रिव्ह्यू देतलो, फणसाची भाजी कशी झाली आ खाऊन सांग रे. काकाला काय, काकाला फणसाची भाजी माहिती आहे. वा काय, चला सगळ्यांचं नाश्ता होऊन दे, आपण नाश्ता करूया आणि मग भेटूया. तर मंडळी, नाश्ता करू घेवा. फणसाची भाजी आणि उपमा. तर पहिली आपण आणि चाय घेतलंय. तर आता फणसाची भाजी टेस्ट करूया. पहिली फणसाची भाजी हाताने खायची. फणसाची भाजी हाताने खायची. माझा हात फ्रॅक्चर आहे. मस्त झाली, मला वाटलं तिखट झाली पण बरी आ. आटळ्या नरम झाल्या रे. काय ग आटळ्याला नरम झाल्या? नरम झाल्या, नरम. तर मंडळी आता उपमा खाऊन बघतोय कसं. आजचा नाश्ता फणसाची भाजी उपमा आणि चाय. काय अपेल बनवलास? तर मंडळी चला आता नाश्ता करतो, आणि सकाळचा नाश्ता झाल्यानंतर आता पुढचा कार्यक्रम काय बघूया. तर ह्यो व्हिडिओ हैसरच संपवत आहे. जर तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, आणि फणसाची भाजी खाऊ घ्या. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.